गणपती बाप्पा मोरया मला सांग तो ठाकूरे ठाकूरे आपलं ते दोन्ही हात गमावल्याला रामकन्ना रोज सकाळी धुवून देते बघ आपलं तोंड आलं की देणार गेले दोन दिवस आपल्याला का उडते रे तू काय त्याच टक्केवाऱ्याला पैसे काढला नाहीस ना नाही 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 बाबा मग काय गाजरी गावात चोरलंस का काय नाही रे त्याचा इरादा वेगळा असेल जर्दा कसला म्हणलास कसला जर्दा अरे तू गेलो इरादा वेगळा असेल असं म्हणतोय मी त्याचा नाद वेगळा असेल आपल्या दोघांच्या मत्तीनं गब्बर त्याला पकडायचं असं तिचं म्हणणं असेल नाही बाबा नाही 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 म्या अजिबात नाही इशारेच करायला नाही तर अरे काय रे काय सांगू मरदा आरोप पकडा पकडीच्या नादात मरगाईच्या माळाच्या बाटात पडलो पटलो वाट्या पार बाद झाल्या त्यापासून मी गोट्याचं बी डाव बंद केला अरे येड्या क्यो डाव नव गब्बर लेखा डॉन आहे डॉन आणि त्याला पकडायसाठी सरकारने इनाम ठेवलंय म्हणून जायचं आपण दोघांनी बी नाहीतर आपल्याला खताच्या पावलीवर कोण बोलवत नाही आणि बोलवलं तर जेवण धाब्याव देत्यात 110 रुपयाला लिमिटेड खा गावातली रेडक आय 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 खाय खाय मग ठरलं तर आपण गब्बरला पकडून द्यायचं आणि पैसे मिळवून कसली का असणार पोरगी पटवायची आणि लग्न तेवढी वेरू मी काय म्हणतो पैसे जर जास्त मिळाले तर आपण ती ठेवायची कुठे अरे माझ्या मित्राची बँक आहे आणि त्या बँकेचं नाव त्यानं आपल्या पंजीच्या नावाने ठेवलंय काय ठेवलंय बँकेचं नाव आयची 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 बँक तसं नसेल आयशी आयशी आय बँक असं असेल अरे ह्याच्यापेक्षा चांगली बँक आहे ती अरे कुठली रे सारवत बस बँक ह्यो डबल येडेपणा झाला अरे येड्या सारवत बस नव सारस्वत बँक तुला कळलं नव झालं तर मग ठरलं आपलं दोघांचं काय अरे बसंते बसंते आया कुठं बोंबलत हिंडत असत कोणास्त माझी म्हातारी होते तेव्हा मला लय भारी वाटायचं ते मला परशा आणि मी तिला आरती म्हणायचं आणि आमचं झेंगा चालू व्हायचं काय सांगायचं राव म्हातारी गेल्यापासून खातोय बाजारातलं पाव आणि म्हणून बंद पडल्या चौकातलं पानाचं डाव कारण ठाकूरचा हात तोडल्या मग पानं पिसणार कोण बसंते अगं पोरी बसंते कवापासून येत्यास म्हणायचं चायला हिला 4G फोन दिल्यापासून चालच्या माग जाऊन बसतीया आणि म्हणते कसे बाबा बाबा शाळेच्या मागच टावर उभारतोय तरी हिला तांड्या घेऊन देताना विचार केला हिला घोडा दिला असता तर बाबा आलोय मी कामडा लागला जीव जायचं प्रश्न कुठं बोमतात गेली होते ठाकूरच्या हवेलीवर तुम्ही पाहुणी सोडा गेलते आता ठाकूर कशाला पालवी पालतोय ते बी हात नसताना देवा बाबा पालवी न पाहुणं पाहुणं तुम्ही आतू द्या उगत कानात बसून बोंबलू नको जरा बाहेर गेल्यानंतर जरा लवकर यायचं गा पाशे अग खरुड्यात कोंबड्या डाळ्या अडचण बसत्या मागल्या बुधवारी तू वेळा ना आलीस कोंबड्या गेल्या उगम मोजायची अडचण झाली गुरुवारच्या बाजारात गेलो
कभी काय पट्ट्या लागला तेव्हा शिक्कीरवाडी नदीवर 12 दतरा झाल्या. तेव्हा कळालं की आपल्या 12 कोंबड्या गायब कशा झाल्या. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी काल चिटलाईला नारू आणि मसुदीला कापूर झालाय आणि देवाला साखरच घातलंय. ज्यानं कोणी आमच्या कोंबड्या खाल्ल्या त्याला महिनाभर हगवण लागू दे. आणि माळाच्या दवाखान्यात सलाईन लावून बसू दे. तरी पण मला वाटतंय बाबा हे काम त्या गब्बरचंच आहे. ढाळ झाली त्याला. बर येते मी, मला स्टेशनला जायचं आहे. येताना दोन तंबाखूच्या पुढे आण. अगे माझी डार्लिंग कुठे गेली होतीस? तू काय आलास? अगं मला येऊन 25 वर्ष झाली. अरे मुडद्या जन्माला नव्हा हित काम आलास हिच्या. आता झालो की मग का बनवलेस मला? काय सांगू तुला, कसं होतंय मला. मग एक काम कर, चांगल्या जनावरांच्या डॉक्टरला दाखवून घे स्वतःला. तसं मला तुझ्या टांग्यात बसल्यापासून कशातच कसं वाटलं झालंय. मग असं मग जा, टांग छपरात लावलाय, जाऊन झोप जा. अरे अरे कैसे बताऊ तुम्हे, कैसे बताऊ तुम्हे, तुम मेरे लिए कौन हो? तुम आकाश हो, तुम बादल हो, तुम फूल हो, तुम बगीचा हो, तुम रात हो, तुम दिन हो. मी बेचैन झालो तुझ्यासाठी. बोल प्रिय बोल, मी काय करू? एक काम कर, माझं गाव कडे हगणदारी मुक्त करायचं आहे. तू तेवढा सकाळी संध्या सजवून बस. एवढं केलंस की नाही तरी लय भारी होईल. बघ आलाय मोठा भुसणारा, तोंड बघ जा तळ्याच्या पाण्यात. बघितलं असतं तळ्यातल्या पाण्यात तोंड. कर लोकांनी पाणी वापरून वापरून गडूळ झाले गे. हे बघ हे बघ असं करू नको. तू बघ, तू मला नाही म्हणू नकोस. बघ नाहीतर मी तर मी पाण्याच्या टाकीवर जीव देईन. जाशील जाशील, जीव द्यायच्या अगोदर मरशील खरं. गावात मीटर बसवल्यापासून ग्राम पंचायतीचे कामगार तिथंच बसून आहेत. तुझं गुडगस मोडतात की नाही? बसंती जर मला नाही म्हटली तर मी जीव देणार आणि खिशात पैसे आहेत तवर दारू पिणार. खरंच एवढं प्रेम करतोस माझ्यावर? माझं राज्य कमीत कमी 20 वेळा. कसं काय आता काय
विचारणं झालं का विचारण्याचं पिल्लू. अगं अगं हीच ते 30 वेळ दाढी करतो कारण दाढी करायचं दुकान आहे माझं. मग ठीक आहे मग की नाही आपण दोघा तर लग्न करूया. लग्न करू पण त्यासाठी पैसे पाहिजेत. आणि बसंती तुम्हारे पास क्या है. हमारे पास टांगा है. मेरे पास भी दो टांगा है. डावा टांगा है उजवा टांगा है. लेकिन फायदा क्या. अरे पण मग तुझ्याकडे आणि हाय तरी काय. अरे आमच्याकडे असं लय उद्योग आहेत. आम्ही आमच्या आबा आज्यापासून एकच चहा ऐकतोय. कोणतं अगं प्यायचा चहा. अरे गब्बरला पकडायचा इनाम बी आहे. तू काय बी काळजी करू नकोस. मी लाकूड तोड्या मानी प्रामाणिक आहे. म्हणजे तुला लाकूड तोड्याची गोष्ट माहित नाही का. नाही सांगतो ऐक. त्याचं काय आहे त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड पडत्या पाण्यात लढतोय. मग अरे मग एक देवी येते मग एक सोन्याची एक चांदीची अशी कुऱ्हाड काढून देत्या. मग शेवटी लोखंडाची कुऱ्हाड काढून देत्या. म्हणते आता अगो बाई मध्ये मध्ये बोलतीस बाई ऐक जरा. मग ती लोखंडाचीच कुऱ्हाड माझी आहे असं म्हणतो. आणि मग मग देवी खुश होऊन त्याला तिने बी कुऱ्हाड देत्या. झाला प्रामाणिकपणा. आणि घरात गेल्यावर बायको म्हणत्या कुठनं चोरून आणलीस आहे कुऱ्हाड. हा प्रकार काय आहे ते बायकोला दावायसाठी की बायकोला तिथं घेऊन जातोय. बायको हिरीत वाकून बघत्या आणि तीच पडत्या की मग सांगतो की मग ह्यो परत चढत बसतोय. अरे परत देवीवर येत्या. देवीला म्हणतोय तू पोटासाठी भाकरी दिलीस पण भाकरी म्हणत आली पडली आहे हिरीत काय करू. मग काय केलं. मग पण उडी मारत्या आणि केसाला धरून कट्रीनाला वर काढत्या. आणि विचारती हीच का तुझी बायको. लाकूड तोड्या म्हणतोय हीच हीच माझी बायको. मग मात्र देवी संतापली आणि म्हणाली अरे हिंगण मिट्ट्या तू तुझा प्रामाणिकपणा विसरलास. तेव्हा लाकूड तोड्या म्हणाला अग देवी तू कॅटरीना नंतर करीना काढणार आणि मग माझी नक्की चपटी बायको काढणार आणि मला तिने बी घेणार म्हणून मी एकच आहे म्हणालो. असा माझा प्रामाणिकपणा आहे. कळलं का गळा बसशे. असं आहे वय तुझं प्रामाणिकपणा. मग मी बी लग्नाच्या आधी नाव घेणार. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. वेरूचे नाव घेते पाच गडी वाकून. कोण ऐकते. अरे 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 फक्कच ते नाव घेतलं. आता मी बी घेतो नाव तुझं. घे बरं घे बरं. नाही नाही म्हणता झाल्या साऱ्या चुका. नाही नाही म्हणता झाल्या साऱ्या चुका. बसंतीचं नाव घेतो द्या सगळ्यांनी एक एक मुका. असू दे असू दे. पण माझं का नाही लई मोठं स्वप्न आहे बघ. माझं लग्न पण लई मोठ्यानं करायचं आहे बघ. मला लग्नात नुसती बकरीच कापणार आणि पाहुण्यात मी सगळा झुणकाभात वाढणार. आणि बकरी ना ते काटकी कापणार. मी फक्त जाहिरात करणार. कसली ना लग्नात मटणाचं जेवण आहे म्हणून. चल लैशा दे. अयो कालिया कालिया सांबा ऐशा यायला. हे काळ कुठे गेलं. हे काळ कुठे गेलं. हॅलो 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 जी सरदार. अयो सांबा कब है रे होली. कब है रे होली. सरदार होळी तर अजून लांब आहे पण आता गणपती गेल्यावर अल्लाह आहे बघा. मुगंद खुश हुआ. झालं बाबा खुश. हरिओ सांबा. जी सरकार. बाजारवाड्यात पाळणे येणार आहेत ना. का फुकट बसणार आहे वाटत. काय बसा. मला सांगा काय बकरच्या बातम्या काय काय. त्या बकरच्या बातम्या काय काय. त्या सांगते मला लागत्या. सुवर्क बच्चा तुला म्हणाले. तू मला खुश खबर पाहिजे. मला खुश खबर पाहिजे. मला खुश खबर सांगा. वेळ
सरदार सरदार लई जोरदार खुश खबर छान म्हणजे आमच्या कोंबडीनं अंडं घातलंय आणि ते मी खाऊन आलोय. म्हणे कोंबडीनं अंडं घातलंय. अरे तू अरियात काय आली खुश खबर? आता हे खुश खबर नाही, मग तू अंड घाल. अरे मूर्ख, मला गावातली चांगली बातमी ऐकून खूप दिवस झाले. मला गावातली चांगली बातमी सांगा. सरदार एक चांगली बातमी आहे. लोक सांग. आमच्या गल्लीतली गोळजाबाई म्हणाली. काय म्हणाली? माझं लगीन होऊन बरीच वर्ष झाली. पुढे सांग. पाहना काय आलं ना. मग तिला माझ्याकडे नाही, माझ्याकडनं तिला एक निरोप सांग. तिला म्हणाला पाहिला दुरीला आणि बस हलवत बाळा. सरदार मला एक सांगा, असं तुम्ही कुठलं काम केलायसा तेव्हा पेपरात तुमची बातमी आली आणि तुमच्या इनाम ठेवलंय सरकारनं. आपल्या गावाची ख्याती लय मोठी आहे, लय मोठी आहे. कलिया सांग याला. अरे अरे सरकारची ख्याती मोठी आहे. सांग त्याला, टप्पल करून सांग. अरे सरकारची ख्याती मोठी आहे, गावातली कोठी विकून दारू प्यायला सरकार पुढे, दान टाकून कोंगड्या पळवायला सरकार पुढे, गावाला लुटायला सरकार पुढे, म्हणून इनाम ठेवलाय. सांबा कितना इनाम रखे है सरकार हम पर. हस्तील पचास हजार. पूरे 50,000. आपली किंमत लागली. मग राज्याला डान्स पार्टी झालीच पाहिजे आणि त्याची सुरुवात आत्ताच व्हायला पाहिजे. जरा हमको भी खुश कर दे, जरा हमको भी दिखा तो चाय ठमके. नहीं नहीं नहीं, माझे टाचो फुटले मी काही नाचणार नाही. तू कैसे क्रॅक क्रीम पण जरा प्लीज प्लीज नाच बसंती. कुत्तों के सामने मत नाचना, मैं कुत्तों का खून पी जाऊंगा. ए कुत्ते तू मैं पसंद नहीं. बहुत यारा लगता है. अरे सांबा लगा दे निशाना इसके यार पे. जब तक ये नाचेगी तब तक इसकी सांस चलेगी. पसंद है जो मेरी कसम कुत्तों के सामने मत नाचना. अरे तू मला साधी काय व्हॅसलिनची डब्बी भी दिली नाहीस, ह्यानं मला अख्खी क्रॅक क्रीम दिली. मी त्याचा पैसा फिटस तवर नाचणार. अगं मी तुला चेंडू बॉम्ब देतो आता, कर नाच नकोस. तू नाच बसंती, तू नाच. तोंडात फिल्टर तरी ठेव. नाच बसंती नाच.
जाऊ चला दोन भी आगे तुम्ही माझ्या अड्ड्यावर आलात म्हणजे आता तुमचा खेळ ठरलास. हुकूम झाला असलं गप्पा सिंग तर सरकारच्या हवा निघू नाहीतर तुला ठाकूर सोडणार नाही. ध्यानात ठेव ठाकूर या ठू. अरे मी आत्तापर्यंत मन्नाला कधीच गेलो नाही. एकदा आग्या मऊ काढायला गेलो तर मला माशाच माशा चावल्या तरी सुद्धा मी घाबरलो नाही. उगाच जर नॉमिनल भिल आणि आयटीवर येऊन खांजळून खांजळून बोटे टाकलीत पण मधाच एक थेंब सुधीक वाया घालवलं आणि तुम्ही मला मटणाची भीती घालताय. तू मटणाची नाही मरणाची भीती घालतोय. तरी बी हे गब्बर भीत नाही. नाही गब्बर नाही तुझा खेळ खल्लास झाला. तू स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन का? हा गब्बर कधी भ्यायलाच नाही आणि भिणारही नाही. कारण कारण मी मराठा आहे. चांगले मार्क असूनही फक्त मराठा असल्यामुळं मला नोकरी लागू शकली नाही. कारण आडवं आलं ते आरक्षण. मग मी माझ्या भावंडांना नोकरीसाठी प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा आडवं आलं ते आरक्षण. आणि म्हणून मला गप्पर व्हावं लागलं. मी सांगतो तेवढं नीट ऐका. आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित करूया. आपण आपल्या मुलांना सगळं शिक्षण देऊया आणि पुढच्या गणपती पर्यंत आरक्षण मिळवूया म्हणजे मिळवूयाच. नाहीतर प्रत्येक घरामध्ये गप्पर तयार होईल. खराय गप्पर. आपण एकमेकांना साथ देऊया. एक चाक कामाचं नाही पण दोन चाका असली तर तिची सायकल तयार होती. अनेक चाका आली की अख्खी ट्रेन तयार होती. त्यामुळं असल साऱ्यांची साथ तर कशाला द्यायची बात. बाग में फूल खिलते रहेंगे हवा आने से पत्ते हिलते रहेंगे. रही अगर ऊपर वाले की मेहरबानी मेरे दोस्त तो आज मिले हमेशा मिलते रहेंगे. तो